नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची यावेळची निवडणूक परिवर्तनाची असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे 100% निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेख असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माणगाव येथील प्रचार सभेत केले. कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या 30 जानेवारी रोजी होत असून या निवडणुकीसाठी भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई, शिक्षक परिषद आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारार्थ माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर शिपूरकर आणि गणेश शेठ वाघरे इंग्लिश मीडियम शाळेच्या सभागृहात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले, तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेस आमदार भरत गोगावले, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपजिल्हा प्रमुख श्याम भोकरे यांच्यासह शिक्षक आणि प्राध्यापक उपस्थित होते. उलवे नोड सेक्टर 18 मधील ठाकूर रेसिडेन्सी, श्री टुडे स्मरण, बेलाविस्ता, एस के ठाकूर लाईफ स्पेस, नैवेद्य स्मृती, राजरत्न पार्क, उलवे श्रमिक, ऋषिकेश एव्हेन्यू, भक्तिदर्शन, कामयानी कुंज या 11 सोसायट्यांनी मिळून अनमोल जीवन वेलफेअर असोसिएशनची स्थापना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. या असोसिएशनचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, तसेच अमित नाईक, दीपक गोंधळी, कृष्णा नायक, किरण जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खालापूर तालुक्यातील चौक विभागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून प्रजासत्ताक दिनी लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. लोधिवली येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप नेते विनोद साबळे, लक्ष्मण पारंगे, लक्ष्मण पवार, उत्तम भोईर, प्रवीण जांभळे, गणेश कदम, सचिन तांडेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना लोधिवली शाखा प्रमुख प्रणित सांगळे, ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटील, सुशीला भुईकोट, मंगल वाघमारे, माजी सदस्य धनाजी भुईकोट, रमेश माळी यांच्यासह आई एकविरा ग्रुपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी आमदार महेश बालदी यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उचित सन्मान राखला जाईल, तसेच लोधिवलीमध्ये विकासाची गंगा आणणार असल्याचे आश्वासन दिले. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील शेकडो युवकांनी उद्योगमंत्री उदय सामंत, पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाची शाल देऊन या तरुणांचे मान्यवरांनी पक्षात स्वागत केले. खारघर येथील बाळासाहेबांची शिवसेनेत जनसंपर्क कार्यालयात पक्षाचे युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघातील उलवे आणि खारघर शहर तसेच ग्रामीण भागातील तरुणांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य रुपेश पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेने उत्तर रायगड युवा सेनेच्या माध्यमातून लवकरच पनवेल येथे रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे अशी माहिती दिली. रुपेश पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद आणि महानगरपालिका शिक्षक संघाची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विविध मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत विविध मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी तसेच शिष्टमंडळाला दिले. 20 जानेवारी रोजी आझाद मैदानावर शिक्षक संघाच्या झालेल्या 1 दिवसीय लक्षवेधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच्या शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी, उपाध्यक्षा ज्योत्स्ना भरडा, राज्य महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंखे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक संघाने 100% वेतन अनुदान, बदली पोर्टल, इच्छुक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, भविष्य निर्वाह भत्त्यातील व्याजातील फरक, शासनाचा हिस्सा अशा मागण्या शिक्षक संघाने ठेवल्या होत्या. या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी संवाद साधला. यावेळी देशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. थेट प्रक्षेपणाद्वारे संपूर्ण देशाने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यामध्ये भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ एस टी गडदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी नवीन पनवेल CKT विद्यालयात या कार्यक्रमाचा लाभ घेतला. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सोप्या पण प्रभावी टिप्स देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतची भीती दूर केली, तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला. महाडजवळील कांबळेतर्फे महाड गावाजवळ असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला चिकटून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे. ट्रान्सफॉर्मर खाली कॉईल पडलेल्या आढळल्या. चोरीच्या उद्देशाने संबंधित व्यक्ती ट्रान्सफॉर्मरवर चढल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. मोहम्मद इरशाद अहमद हा व्यक्ती कांबळेतर्फे महाड येथील ट्रान्सफॉर्मरवर चढून कॉईल चोरण्याचा प्रयत्न करत असताना शॉक लागून जळून त्याचा कोळसा झाला. ही घटना 26 जानेवारी रोजी रात्री घडली असून शुक्रवारी सकाळी मयत चोर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात महावितरणचे स्वप्नील शिंदे यांनी माहिती दिली. तसेच या घटनेचा अधिक तपास महाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे नाईक पांडुरंग शास्त्री करत आहेत. पत्रकार मित्र असोसिएशन आणि आपला आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे प्रजासत्ताक दिन तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर चषक अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत यजमान संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली. पत्रकार, पोलीस महापालिका अधिकारी, कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, अग्निशामक विभाग आणि सामाजिक संस्था यांच्यात सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक श्री प्रल्हाद दाय झुलेलाल ट्रस्ट आणि तृतीय पनवेल महापालिका अग्निशमक दलाने पटकावले. विजेत्या संघांना रोख रक्कम आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवी मुंबई शहर हे नेदरलँडच्या धर्तीवर बांधण्यात आले आहे. भरतीच्या वेळी खाडीतील पाणी शहरात घुसू नये यासाठी शहरात अंतराअंतरावर चॅनल काढले आहेत. त्याच धर्तीवर पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास ठिकठिकाणी सिडकोने, होल्डिंग पॉन्डसह पंपिंग स्टेशनही बांधली आहेत. यातील बाशी आणि बेलापूर येथील सिडकोकालीन जुने पंपिंगचे बांधकाम तोडून त्या जागी नवे पंपिंग बांधण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कामावर अंदाजे 68 कोटी रुपये अपेक्षित असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली आहे. वाशीच्या पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी 32 कोटी तर बेलापूरच्या पंपिंग स्टेशनच्या बांधकामावर 36 कोटी खर्च अपेक्षित आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. प्राधिकरणाच्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बैठकीत त्यास मंजुरी मिळेल अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. पेण तालुक्यात होत असलेल्या बाळगंगा धरणाचे काम 13 वर्षे पूर्ण होत आली तरी आजही हे काम रखडलेलेच असून त्यामुळे येथील हजारो स्थानिक नागरिक सोयीसुविधांपासून वंचित राहिले आहेत. नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्यासाठी पेण तालुक्यातील पूर्व विभागामधील जवळच्या खोऱ्यात धरणाची निर्मिती करण्यात आली असून जवळपास 80-85% काम पूर्ण झाले आहे. परंतु मागच्या अनेक वर्षापासून तेथील ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. एकीकडे धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नसल्याने अनेक समस्यांना तेथील नागरिक तोंड देत आहेत. याबाबत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी माहिती दिली आहे की पेण तालुक्यातील पाताळगंगा धरणाचे काम जवळपास 80% पूर्ण झाले आहे. तसेच भूसंपादन झालेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाकडून 119 कोटी रुपये आमच्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच हे वाटप करण्यात येणार असून याबाबत लवकर नोटीस काढण्यात येणार आहे. तसेच कामाला गती मिळून नागरिकांच्या समस्याही लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वांद्रे येथील त्यांच्या कार्यालयात धमकीचे निनावी पत्र आले आहे. तुकडे तुकडे करून जीवे मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे येथील कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये आलेले पत्र हस्तलिखित असून या पत्रात आशिष शेलारांसह भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. या पत्रात आक्षेपार्ह भाषेत काही मजकूर लिहिलेला असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान धमकीचे पत्र आल्यानंतर आशिष शेलार यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात लेखी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या पत्रासंदर्भात तपास सुरू केला आहे. सहाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण टाळण्याचा सल्ला दिला. नवी दिल्लीतील तालकटोरा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी ऐकल्या आणि त्यांना त्या कशा सोडवायच्या याबाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, सर्व मुलांनी परीक्षेची वेळेत तयारी करावी जेणेकरून शेवटच्या क्षणी येणारा ताण टाळता येईल असे सांगितले. तसेच त्यांनी मोबाईलच्या अतिरिक्त वापराबाबत भाष्य केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्वात आधी निर्णय करावा लागेल. तुम्ही स्मार्ट आहात की गॅजेट स्मार्ट आहे. कधी कधी असे वाटते विद्यार्थी स्वतःपेक्षा गॅजेटला स्मार्ट समजतात आणि तिथूनच पुढे चूक होते. वाढलेला मोबाईल स्क्रीन टाईम चिंतेचा विषय आहे. आपल्या देशात अनेक धर्मांमध्ये उपवास करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे आपणही आठवड्यातून एकदा डिजिटल फास्टिंग म्हणजेच मोबाईलपासून दूर राहण्याचा उपवास करावा असा सल्ला दिला.